सुखाई वायुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक रत्नागिरी सर्व प्रकारचे पंचकर्म म्हणजेच बस्ती वमन विरेचन जलौका वचरण नस्य शिरोधारा उत्तरबत्ती कटिबस्ती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तैलधारा विद्यकर्म अग्निकर्म या सर्व सुविधा एकाच छताखाली दिल्या जातात. आमची वैशिष्ट्ये पंचकर्म करण्यासाठी ऍडमिट करण्याची सोय ऑटोमॅटिक शिरोधारा मशीनद्वारे शिरोधारा लहान मुलांसाठी सुवर्णप्राशन स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र पंचकर्म थेरपीची सुविधा किरळचे वैशिष्ट्य असलेली तैलधारा येथे केली जाते. मणक्यांच्या आजारांवरती विना ऑपरेशन विना टाकी व चिरफाड न करता विशेष आयुर्वेदिक पद्धतीने खात्रीशीर उपचार म्हणूनच कोणतेही ऑपरेशन करण्यापूर्वी कोणताही जॉईंट रिप्लेस करण्यापूर्वी पुन्हा पुन्हा विचार करा आणि सुखाई आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटरला नक्की भेट द्या कारण शेवटी कृत्रिम ते कृत्रिम असतं. स्थळ डॉक्टर प्रदीप घाटे BAMS MD पंचकर्म स्पेशालिस्ट डॉक्टर प्राजक्त घाटे BHMS ICR पुणे सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक यशोदीप कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर 109 सॅमसंग शोरूमच्या वर शिवाजीनगर रत्नागिरी मोबाईल नंबर 82 75 39 24 30. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून 4 फेब्रुवारीला दुपारी 12 नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे कुडाळमध्ये दाखल होणार आहे. यावेळी त्यांचं बाईक रॅलीच्या माध्यमातून जंगी स्वागत केलं जाणार आहे. तसंच यावेळी ते कुडाळवासियांशी संवाद साधणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेदरम्यान जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी कुडाळ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालयात दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा संवाद यात्रा दौरा 4 फेब्रुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये दौरा होत आहे. या दौऱ्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आणि या जिल्ह्यामध्ये जल्लोषी स्वागत शिवसैनिक त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रेमी हे जल्लोषात स्वागत करणार आहेत आणि स्वागताची तयारी तिन्ही मतदारसंघामध्ये जय्यत सुरू आहे. त्यामुळे सर्व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांमध्ये एक प्रकारे बळ निर्माण झालेलं आहे की उद्धव ठाकरे बऱ्याच दिवसांनी या जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि आल्यामुळे लवकरच या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या मतदारसंघाची खासदारची निवडणूक हो घातलेली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यात उत्साह वाढलेला आहे आणि मला निश्चित खात्री आहे की या मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांना चांगल्या प्रकारे या मतदारसंघात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये पाठिंबा मिळत आहे आणि त्यानिमित्ताने हा दौरा आयोजित केला आहे आणि त्यानिमित्त कुडाळमध्ये त्यांचं दुपारी 1 वाजता आगमन होणार आहे. प्रथम त्यांचं सावंतवाडीमध्ये सावंतवाडी शहरात गांधी चौकात संवाद कार्यकर्त्यांशी आणि जनतेशी ते साधणार आहेत 12:15. त्यानंतर 1 वाजता कुडाळमध्ये आणि 1 वाजता कुडाळमध्ये झाल्यानंतर ते मालवण येथे किल्ल्यावरती रवाना होणार आहेत आणि पुढील कार्यक्रम हा मालवणमध्ये आहे आणि मालवणनंतर आंगणेवाडी आणि आंगणेवाडीनंतर कणकवली असा त्यांचा 4 तारीखचा दौरा हा सिंधुदुर्गामध्ये आहे आणि त्यानिमित्त जय्यत तयारी सर्व कार्यकर्त्यांनी आणि सेवक सैनिकांनी तयारी केलेली आहे आणि उद्धवसाहेब ठाकरे या निमित्त सर्व जनतेशी संवाद साधणार आहेत. निश्चितच कारण एक महिन्यावरती जवळजवळ आपली खासदारकीची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि हा दौरा म्हणजे प्रचारच म्हटलं तरी निश्चित खरं आहे. विनायक राऊत साहेब या मतदारसंघाचे खासदारकीचे नाव निश्चित झालेलं आहे. मुळात केसरकर तो जो मतदारसंघ आहे सावंतवाडी मतदारसंघामध्ये केसरकर गेली 15 वर्ष त्या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहे. गेली 10 वर्ष 7.5 वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी त्या मतदारसंघात काम केलं. ठाकरे मुख्यमंत्री असताना ते हॉस्पिटल
साठी पैसे जे आले त्याचे भूमिपूजन सुद्धा सावंतवाडीमध्ये झालेलं होतं। ते मल्टीपीस हॉस्पिटलमध्ये वेतियामध्ये जागा देत होते, पण दीपक केसरकर यांचे हट्टापाई ते वेतिया येथील हॉस्पिटल ते रद्द झालं आणि ते तसंच पडून राहिलं। त्यानंतर दीपक केसरकर यांनी स्वतः आपण म्हटलेलं होतं मी चष्म्याचा कारखाना आणि तो कारखाना काय 5 वर्षात ते आणू शकले नाहीत। आणि सिंधुरत्न योजना जी मुळात आहे ही मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडीची संकल्पना आहे, त्यावेळेस ते येऊन पडलेला होता। आता ते सांगतात काय उद्धव ठाकरे साहेबांनी दिले नाही, उद्धव साहेब ठाकरेंनी काय दिलं ही त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे। कारण ह्या जिल्ह्यामध्ये मेडिकल जे कॉलेज आलं हे कोणामुळे आलं, कोणी आणलं, या जनतेला सिंधुदुर्गचं ज्ञात आहे। एवढ्या वर्ष विमानतळ उद्घाटन होत नव्हती, ती सुद्धा कोणाच्या कारकिर्दीत उद्घाटन झालं आहे हे सुद्धा जनतेला ज्ञात आहे। त्यामुळे आता केसरकर जे बोलत आहेत खोटं बोलत आहेत, मग नेटून बोलत आहेत, पण त्यावेळी काय सांगत होते आता काय बोलत आहेत। सावंतवाडी मतदारसंघातील जनता शून्य आहे, ते उद्याच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या काय आहे ते दाखवून देतील। मुळात शिंदे गट या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठे आहे हे आपल्याला ज्ञात आहे। आजपर्यंत या शिंदे गटाची मोठी जाहीर सभा सिंधुदुर्गात का होऊ शकली नाही ह्याचं आपण आत्मपरीक्षण शिंदे गटाने करावं। कुठेतरी धनशक्तीची लालच दाखवावी, तुमचं हे काम करतं, हे विकास काम करतं, आमच्या पक्षात प्रवेश करा, अशा प्रकारची जनतेत जाऊन दिशाभूल करण्याचं काम करतायत, पण अजूनपर्यंत त्यांना तसं ग्रामीण भागामध्ये सहकार्य मिळत नाही। कारण या जिल्ह्यामध्ये खासदार विनायक राऊत साहेब आणि आमदार वैभव नाईक यांच्यासारखे खासदार आणि आमदार असल्यामुळे सर्वसामान्याचा आमदार म्हणजे वैभव नाईक समजला जातो, सर्वसामान्यांना वेळेप्रसंगाला मदत करणारा म्हणजे खासदार विनायक राऊतचा समजला जातो, वैभव नाईक समजला जातो। त्यामुळे ह्या जिल्ह्यामध्ये कितीतरी प्रयत्न केले तरी कोकणी माणसाचं जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर असणारं प्रेम, त्यांच्यावर असणारं प्रेम आणि अनेक मुंबईकर शिवसैनिक असंख्य कोकणी घडवण्याचं काम शिवसेनेने केल्यामुळे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरेवरती असणारा शिवसेना बाळासाहेब ठाकरे असलेलं प्रेम कदापि कमी होणार नाही हे उद्याच्या निवडणुकीमध्ये निश्चित तुम्हाला कळेल। उद्धव साहेब 4 फेब्रुवारीला 12:30 ते 1 पर्यंत RSN या ठिकाणी सावंतवाडीहून येणार आहेत आणि ते आल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण तालुक्यातून 1200 साधारण 1200च्या आसपास मोटरसायकलची रॅली जिजामाता चौकापर्यंत येणार, त्याचप्रमाणे संपूर्ण तालुक्यातून महिला 4-व्हीलरच्या माध्यमातून महिला या ठिकाणी येणार आहेत आणि उद्धव साहेबांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे। आणि हे स्वागत झाल्यानंतर उद्धव साहेबांच्या हस्ते आमदार वैभव नाईक यांच्या आमदार निधीतून ज्या दिव्यांगांसाठी जे बाईक दिलेले आहेत त्याचं या ठिकाणी लोकार्पण उद्धव साहेबांच्या हस्ते होणार आहे आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर उद्धव साहेब मालवणकडे जाणार। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।